इस न्यूज के प्रायोजक हैं मेट्रो ऑटोमोबाइल्स एंड कार सर्विस आजादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर राज्य उत्पादन शुल्क की बड़ी कामगिरी बीते 25 फरवरी को करमाड़ा तालुके के जदगांव के पास विदेशी शराब ले जा रही ट्रक का एक्सीडेंट का नाटक रचकर सारी विदेशी शराब को अहमदनगर जिले में अवैध तरीके से बेच रहे थे पोलीस ने 26 फरवरी को लाख हजार तीन सौ साठ रुपये की विदेशी शराब जप्त कर ट्रक ड्राइवर को गिरफ्तार कर लिया है इसकी अधिक जानकारी अधीक्षक नितिन धार्मिक यूनाइटेड स्पिरिट्स दिंडोरी येथील विदेशी मद्य निर्मितीमधून वाहतूक पास नुये निघालेला ट्रक हा सोलापूर शहरातील अर्ताणी ट्रेडर्स या ठिकाणी मद्यची वाहतूक करत होता सदरच्या अपघाता सदरच्या घटनेवेळी आ, ट्रक मालक ट्रक चालक व इतर साधी साथि, साथीदारांनी संगणमताने सोलापूर अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील करमाळा तालुक्यातील जातेगाव या हद्दीत अपघाताचा बनाव रचून आणि रातोरात त्यांनी त्या जे विदेशी मध्येचा ट्रक होता त्यातील हजार पेट्यांपैकी पाचशे पंच्याण्णव पेट्या ह्या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव इथे दांबू जाधव या माणसाकडे विक्री करून इतर ज्या उर्वरित पेट्या होत्या त्या सहित जो जो ट्रक होता त्यांनी अपग रस्त्याच्या कडेला लोटून अपघाताचा बनाव केला सदर ठिकाणी आम्ही मी स्वतः माझ्या पथकासह गेलो आणि जेव्हा त्या ट्रक चालकाची कसून चौकशी केली तेव्हा त्यांनी सदरचा जो माल आहे पाचशे पंच्याण्णव पेट्या त्यांनी अहमदनगर येथे विक्री केल्याचे कबूल केले त्या अनुषंगाने आम्ही काल रात्री सा सात ते आठच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील निवासा येथे घोळेगाव परिसरात जाऊन शोध घेतला असता दामू जाधव हो, या इस्माच्या घरासमोरील एका ॲल्युमिनियम पत्राच्या शेडमध्ये कुलूप लावलेला होता सदरचे कुलूप आम्ही ते तेथील त्या ते गावातील सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या स सदरचे कुलूप तोडून रिसर पंचनामा केला आणि जेव्हा कुलूप तोडले तेव्हा त्यात ते जवळपास पाचशे सत्तावीस विदेशी मद्याच्या पेट्या आढळून आल्या सदर पेट्यांमधील मद्याची खातरजमा केली असत्या सदरची जी बॅच क्रमांक होत्या त्या सदरच्या ट्रकच्या वाहतूक पासशी मिळून आल्या म्हणजेच ट्रक चालक ट्रक मालक आणि इतर साथीदारांनी संगनमताने अवैधरित्या मद्य विक्रीच्या उद्देशाने सदरचा दारूसाठा हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये विक्री केलेला होता किती आरोपींना अटक करण्यात आली जो ट्रकचा ट्रकचा चालक आहे त्याला जहीर अत्तार आणि एक साथीदार विष्णू डमाडे यांना अटक करण्यात आली असून तो ट्रकचा मालक आहे गुलाम अन्सारी व इतर एक साथीदार दामू हो। जाधव ज्याच्या घरातून आम्ही मद्यसाठा हस्तगत केलेला आहे हे दोन आरोपी फ अद्याप फरार असून सदर गुन्ह्याचा तपास तपासी अधिकारी सुनील कदम निरीक्षक भरारी हे करत आहेत सदरची कारवाई रा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माननीय आयुक्त कांतीलाल उम्प साहेब विभागीय उपायुक्त नाशिक विभाग श्री साहेब व विभागीय उपायुक्त श्री सुर्वेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या नेतृत्वाखाली सोबत उपअधीक्षक आदित्य पवार निरीक्षक मुळे कदम दुय्यम निरीक्षक अवताळे एस एस ए पाटील शंकर पाटील श्री शेख श्री भत्ते व सर्व जवान कर्मचारी यांनी सदरच्या कारवाईत मोलाचे सहकार्य केलेले आहे आणि निश्चितच सदरची कारवाई ही मोठी आहे आणि यात बऱ्याचशा लोकांचा सहभागही असू असू शकतो तसेच सदर्च त्यांनी सदरच्या वाहनाची जी पलटी केली दुसऱ्या वाहनामध्ये त्याबाबत इतर जी वाहनं आहेत ती पण आम्ही जप्त करण्यासाठी पुढील तपास करीत आहोत उतरणार सदरचा माल जो ट्रान्सपोर्टर असतो तर ट्रान्सपोर्टर ट्रक भाड्याने घेतो आणि ही जी सदर कारवाई जी आम्ही चौकशी केलेली आहे त्यात मुख्यत्वे जो ट्रक मालक आहे आणि ट्रक चालक यांनी संगणमताने सदरची जो अपघाताचा बनाव रचून अवैधरित्या दारू विक्री केल्याचे उघडकीस आलेले आहे ज्यात विदेशी मद्यनिर्माणीमधून सदरचा माल आलेला आहे व त्याचे गंतव्यस्थळी जे घटक आहे त्या सर्व बाबींची चौकशी